आज आपण या व्हिडिओ मध्ये महामंडळाच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत. तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व कमी खर्चिक प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणजे सर्वांची लाडकी लालपरी अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस होय. आजही सर्वसामान्यांना एसटीचा प्रवास हा सुरक्षित, सुखाचा आणि समाधानाचा वाटतो. त्यामुळे महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून देखील एसटीला ओळखले जाते. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या प्रत्येक गावखेड्यात जाण्यासाठी लालपरी ही प्रत्येकाला आपल्या हक्काची वाटते. गेल्या जवळपास 76 वर्षांपासून ही लालपरी राज्यातील जनतेच्या सेवेत रुजू आहे. देशातील सर्वात मोठे प्रवासी वाहतूक महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एसटी महामंडळाने यंदा आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा काळात 5,000 विशेष बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. प्रवाशांसाठी दुसरी दिलासादायक गोष्ट म्हणजे यावर्षी आषाढी एकादशी निमित्त कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी लालपरी अर्थात एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी जवळच्या एसटी आगारात संपर्क साधावा असे एसटी महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे पंढरपूरला जाण्यासाठी महामंडळाकडून तिकीट भाडे सवलती लागू राहतील. जसे की महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना अर्धे तिकीट तर 65 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीट म्हणजेच 50% तिकीट सवलत लागू राहील. तर 75 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एसटी बसेस मधून पूर्णतः मोफत म्हणजे फ्री मध्ये प्रवास करता येईल. त्याशिवाय शासनाने म्हणजे सरकारने दिलेल्या सर्व तिकीट सवलती देखील लागू राहणार आहेत. यात्रा काळात तात्पुरती बस स्टँड पंढरपूर येथे भाविकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून प्रवाशांच्या सोयीसाठी चंद्रभागा, भीमा, पांडुरंग म्हणजेच ITI कॉलेज व विठ्ठल कारखाना अशी 4 तात्पुरती स्टँड उभारण्यात येणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.